हॅलो अँड वेलकम. तुमच्यापैकीच एका जणांनी सुचवलेला हा टॉपिक, MPSC च्या अभ्यास प्रक्रियेत टेन्शन कसे तयार होते. आपण कारणं पाहिली तर कदाचित नवीन विद्यार्थ्याला यामधून बरंच काही शिकण्यासारखं. टेन्शन तयार कसं होते नेमकं याच्यावर अनेक ह्या टॉपिकच सुचवला एका विद्यार्थी मित्राने. मग अनेक विद्यार्थी मित्राशी बोलून किंवा आपल्या काही जुन्या अनुभवाचा विचार करून आपण हे सेशन तयार केलं. टेन्शन कसं तयार होते, साधारणतः ही टेन्शनची निर्मिती कधी होते तुमच्या लक्षात येते का? आल्या आल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला की लगेच नाही होत. ते तर एकदम उत्साह असतं ना आपल्यामध्ये, लगेच नाही होत. कधी होते? साधारणतः 2 वर्षाच्या आसपास टेन्शन तयार होते. आणि ते टेन्शन जसं जसं कालावधी जाईल तसं तसं मग नैराश्याकडे जाते, फ्रस्ट्रेशनकडे जाते. कधी म्हणणं 2 वर्षाच्या आसपास टेन्शन तयार होते, मग जसं जसं पुढे कालावधी वाढत राहील तसं तसं मग फ्रस्ट्रेशनमध्ये जातं. मी कायम सांगतो की स्पर्धा परीक्षांच्या 3 अवस्था आहेत. एक, तुम्हाला स्पर्धा परीक्षांची माहिती होणं, कुठून तरी माहिती झाल्यामुळेच अभ्यास अभ्यास सुरू करतो. कोणाचं व्याख्यान असू द्या, कोणाचं पुस्तक असू द्या, आपले काही अनुभव असू द्या, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी असू द्या, वगैरे वगैरे. ही अवस्था आपल्याला माहिती होण्याची, इथं काही टेन्शन नसतं. दुसरी अवस्था प्रॉपर अभ्यासाची. बऱ्याचदा काही विद्यार्थी मित्र तसं सांगताना वाईट वाटतं की बऱ्याचदा ते अभ्यासाच्या अवस्थेमध्ये माहितीच्या अवस्थेतून अभ्यासाच्या अवस्थेमध्ये जाण्याला उशीर करत. आणि तिसरा मुद्दा आहे की कंप्लीट 1-2 वर्षाचा वेळ आपण जेव्हा अभ्यासासाठी देतो त्याच्यानंतर आपला झालेला अभ्यास एक्झाममध्ये मांडावा लागतो. इट्स कॉल्ड डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन. या 3 अवस्था आहेत, बरोबर. हे तुम्हाला माहीत असावेत. तर पहिल्या अवस्थेमध्ये उत्साह असतो तिथे तर काही सगळे प्रश्न नाही. मग हे 2 वर्षाच्या आसपास आपण जे म्हणलं ते टेन्शन तयार होण्याची कारणं काय आहे? एक पहिलं कारण असं आहे की आपण या क्षेत्रात उतरलोच ते बऱ्याचदा न समजून घेता उतरतो. मला ते दररोज कोणीतरी भेटत असतं, ते सांगतात की माझं या 1 अटेम्प्टला झालं पाहिजे, माझ्याकडं वेळ कमी आहे, झालंच पाहिजे, असं झालं. तसं नाही ना, रिअलिस्टिक ॲप्रोचनं बघा. मी कायम सांगतो आपण 1-3 वर्षाचा कालावधी ग्रॅज्युएशनला देतो, मिनिमम 3-4, ते शाखेनुसार ते वेगळं आहे. मी म्हणतो की आपण त्या ग्रॅज्युएशनकडून एवढी अपेक्षा नाही ना करत की लगेच एवढी मोठी चांगली नोकरी लागायला पाहिजे. पण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आपण जेव्हा करतो ना, कारण बऱ्याचदा काही यशवंत म्हणत असतात ना, मी असं झालं तसं झालं. आपल्याला त्या यशवंतांचा मी तर काय म्हणतो, संघर्ष दिसत नाही, फक्त यश दिसतं. त्यांनी सुद्धा कष्ट केलेले असतात 2-3 वर्ष प्रॉपर. ज्यांना आपण आदर्श मानतो ना, त्यांनी सुद्धा 2-3 वर्ष प्रॉपर कष्ट केलेले असतात. पण आपण जेव्हा या क्षेत्रामध्ये असं म्हणतो ना की मला असंच झालं पाहिजे, तर याचा अर्थ असा आहे की आपण हे क्षेत्र न समजून घेता इथं उतरलो. 15-20 विषय आहेत वेगवेगळे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असे 3 टप्पे आहेत, लाखोंचं कॉम्पिटिशन आहे. मग असा काही चमत्कार होईल का की लगेचच आपण ठरवलं झालो अधिकारी? नेव्हर. म्हणून आपण जो या क्षेत्रात उतरताना जो बेस होता ना तो चुकीचा होता. हाय एक्सपेक्टेशन अँड मिनिमम इनपुट हे सूत्र आपण तिथं वापरतो. थोडं उलटं करून बघूया का, मॅक्झिमम तुम्ही इनपुट द्या आणि लो एक्सपेक्टेशन ठेवा. मग काय होतं की बऱ्याचदा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही. काही परीक्षा आता आपला बरा स्कोअर कमी येतो, काही परीक्षा थोड्या याच्यात उठतो, मग तेव्हा 2-1 वर्ष झालेले असतात तिथं टेन्शन. त्याच्यामुळं याच्यावर उपाय काय? एक, समजून घेऊन या क्षेत्रात उतर. एवढे सारे विषय, 3 टप्पे परीक्षेचे आणि लाखोंचं कॉम्पिटिशन, मग अभ्यासाला वेळ द्यायला पाहिजे साधारणतः 2 वर्षाचा. पहिल्या दिवसापासून अपेक्षा फ्रेंड्स नका करू. देखा सपने देखो कोई बात नाही आहे, ते दिलवाले दुल्हनियामध्ये काजलची आई म्हणतात ना, सपने जरूर देखो. मी तुम्हाला एक सांगू का, स्वप्न पाहिल्याशिवाय तर माणूस मोठं होणारच नाही, पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपण किती रिअलिस्टिक बेसवर इफोर्ट्स देतो ते खूप महत्त्वाचं आहे, राईट? पहिलं कारण होतं. दुसरं, बऱ्याचदा काय होतं बघा, स्पर्धा परीक्षांचे अभ्यासाला उतरल्यानंतर मी तर कायम 2 गोष्टी पोरांना सांगतो. तुम्हाला पहिले तुमची प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. समजा पुण्याला वगैरे मुलं मुली येतात, ते किती सिरियसली अभ्यास होतो ना ते खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या दिवसापासून एकदा हे क्षेत्र समजून घ्यायचं. अभ्यास कसा करायचा, पुस्तकं कोणती वापरायची, या 2 प्राथमिक समस्या सुटल्या की लगेच
नेक्स्ट मिनिटला अभ्यासाला लागलं पाहिजे. असं जाणवतं बऱ्याचदा की मग मुलांमध्ये सिरियस, मुला मुलींमध्ये मग पहिल्या याच्यात सिरियसनेस नसतो जरासा, तिथं आपल्याला थोडं मागात पडू शकतं. कारण बघा, जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो ना, मी असे अनेक केसेस पाहिले की माझं स्वतःच होतं, तिसऱ्या चौथ्या वर्षी तेवढा उत्साह राहत नाही जेवढा उत्साह पहिल्या वर्षी असतो. त्याच्यामुळे तो उत्साह जर आपण अभ्यासासाठी वापरू शकलो ना, मग जबरदस्त. त्याच्यामुळे तुमची प्रायोरिटी आणि सिरियसनेस या दोन गोष्टी प्रॉपर मॅच झाल्या पाहिजे. आणि वास्तवात सध्या असं दिसतं, काही अपवाद सोडले तर, की बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं तो प्राधान्यक्रम पहिल्या काही लवकर सेट होत नाही, सहज होईल तर असं काहीच नाही ना. तुम्ही बघा ना, आपले आईवडीलसुद्धा शेतामध्ये किती कष्ट करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, सगळं निसर्गावर अवलंबून आहे. तेव्हा कुठं वर्षभरात काहीतरी आपल्या पोटापाण्याची व्यवस्था होते, पैसे तर काही उरत नाही. हे तसंच आहे. उलट मी तर सगळ्यांना सांगत असतो, सगळ्यात सोपं काम काय असेल तर अभ्यास करणं. बघा तुम्ही, सगळ्यात सोपं मेसचे आपले पैसे आई वडील देतात, पुस्तकं घेऊन देतात, एखाद्या शहरात राहण्याची व्यवस्था करतात, मग ते पुणे असो, सातारा असो, कोल्हापूर असो, नांदेड असो, कोणते असो, ह्या सगळ्या व्यवस्था केल्यानंतर सगळ्यात सोपं काम काय तर अभ्यास. सिरियसली ते न घेतल्यामुळं टेन्शन निर्माण होतं, हा दुसरा. तिसरा, हा बऱ्याचदा आपल्या हातात नसतो. मला विद्यार्थी मित्र भेटतात, मुलं मुली, कोणाच्या घरी कोणी आजारी असतं, कोणाची आर्थिक परिस्थिती ठीक नसते, म्हणजे मला कोणी सांगत असताना बऱ्याचदा आपल्यालाच ते असं मन हेलावल्यासारखं होते, पण दाखवता येत नाही. ही एक, कोणाची आई आजारी असते, कोणाचे वडील आजारी असतात, कोणी पैसे देऊच शकत नाही, शिकवूच शकत नाही, असंही असतं. तरी त्याच्यातून अशा या काटेरी याच्यातून मार्ग काढणारे विद्यार्थी आहेत. हे एक महत्त्वाचं कारण आहे की कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि कुटुंबाची जे आई वडील आहेत किंवा कोणाचं असं आजारपण किंवा काही असेल तर, ही एक गोष्ट मात्र आपल्या अजिबात हातची नाही. पण टेन्शन निर्माण करण्यामध्ये ही गोष्ट सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडते. फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल की याला सामोरं कसं जायचं, योगा करा, ध्यान करा. तुम्ही मनाला कायम सांगा की तुमचं यश हे या सर्व परिस्थितीवरचं एकदम चांगलं उत्तर असेल, आणि ही सगळी परिस्थिती तुमच्या यशासोबत एकदम इतिहास बनवून जाईल. पण मला हे असं करायचंच, मनाचे तसं करायचंच म्हणून नुसतं टेन्शन घेतलंच चालेल का? नाही. पण भावनेच्या भरात नाही मिळत, अभ्यासाच्या बळावर मिळत. त्याच्यामुळे ही जे टेन्शन निर्माण करणारी स्थिती आहे ना, की आपली कौटुंबिक स्थिती, कुटुंबाची आर्थिक स्थिती, या दोन गोष्टीला तुम्हाला धीरानं सामोरं जावं लागेल. योगा ध्यान करून थोडंसं मानसिकदृष्ट्या स्टेबल राहावं लागेल. बट नथिंग इन युअर हँड इन दिस थर्ड स्टेप. मनाला समजावणं हे एकमेव तुमच्या हातात आहे, है ना. टेन्शन निर्माण होण्याचं एक चौथं कारण आहे कोणतं, ते याच्यात ते सांगितलं. काल परवा आपण गृहिणींसाठी एक भाग रेकॉर्ड केला होता. जनरली तुम्ही बघा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कोणी परीक्षा देऊ शकते, याच्यासाठी काय असं स्पेशल हे आहे का, ब्रँच आहे का? एनी ग्रॅज्युएट. त्याच्यामुळं बारावी पास झालेला प्रत्येक जण आजकाल हे म्हणतो, मी UPSC करतो किंवा MPSC करतो. अभ्यासाचा विषय बाजूला ठेवू थोड्या वेळासाठी. मग काय होतं, एक प्रचार होतो, मित्रांमध्ये माहीत होतं, कोणी आपल्यासोबतचे मित्रमंडळी सेटल झालेले असतात, पाहुण्या रावण्यांमध्ये माहीत होतं, आप्तस्वकीयांमध्ये काही आई वडिलांच्या मित्रमैत्रिणी त्या सर्कलमध्ये माहीत होतं. आता अधिकारी होणं कोणाला आवडणार नाही तुम्ही सांगा बरं, कारण नाही म्हणलं तरी आजही खूपच मोठं वलय आहे या सगळ्या गोष्टींना. मग काय होतं की फॅक्टर ऑफ ॲप्रिशिएशन तिथं तयार होतो, अरे नाही हे करणार आहे, करणार आहे. पण काय होतं, एकतर आपण अभ्यास सिरियसली केलेला नसतो, एक दोन वर्षाचा वेळ जातो, आणि मग लोक आपल्याला विचारायला लागतात ना की काय झालं, काय झालं ताई, काय झालं दादा, कुठपर्यंत आलं, कधी होणार आहे तुझं. स्पर्धा परीक्षांच्या माझ्या विद्यार्थी, कोणत्याही विद्यार्थी मित्राला मैत्रिणींना न आवडता प्रश्न म्हणजे की कधी होणार आहे, कारण आपल्या हातात काहीच नसतं ना. बऱ्याचदा अभ्यास करणं हे आपल्या हातात आहे, काही गोष्टी हातात नसतात. कधी जाहिरात पुढे मागं होते, कधी पदांची संख्या कमी मग जास्त होते, कधी तोडक्यात आपण बाजूला होतो. हे जे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अभ्यासाचा आपला जो विषय बऱ्याच लोकांना माहीत झालेला असतं ना, त्याच्यामुळं साधारणतः 2 वर्षाच्या आसपास आपल्या डोक्यांवर अपेक्षांचं ओझं यायला लागतं. इट्स अ व्हेरी टेरिफिक. आपले आई वडील सोडले तर आपल्या पाठीशी कोणीच उभं नसतं, कोणीच उभं नसतं. त्याच्यामुळे फ्रेंड्स, याच्यावर थोडासा उपाय असा आहे
एक तर ग्रॅज्युएशनला असताना सुरू करा. दोन महत्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, समजा कोणाचं ग्रॅज्युएशन झालं पण आता अभ्यास करायचं, जेव्हा किंवा तुम्ही डिसिजन घ्याल ना, यू यूज ईच अँड एव्हरी मिनिट व्हेरी सिरियसली फॉर स्टडी. प्रत्येक मिनिटनं मिनिट अभ्यासासाठी वापरा आणि मिनिमम लोकांना सांगा, सांगूच नका, सांगूच नका. शक्य असेल तर सांगा, पोस्ट ग्रॅज्युएशन करायलो किंवा दुसरं काहीतरी करेल किंवा छोटे मोठ्या दुसऱ्या परीक्षेची तयारी सांगा. एक तर सांगू नका, चांगलं असेल तर आता थोडंसं दूर व्हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या अभ्यासासाठी मिळणारा मिनिटनं मिनिट वापरा. जर आता तुम्ही गांभीर्यानं नाही घेतलं ना, तर परत जे टेन्शन तयार होणार आहे ना, मग त्याला तुम्ही सामोरं जाणं खूपच कठीण होऊन जात, राईट. आणखीन एक पुढचा विषय, टेन्शन 2 वर्षाच्या आसपास तयार होते आपण असं बोललो, तो तर तुमच्या माझ्या कोणाच्याच हातात नाही. कोणता विषय? वाढणारं वय. तुम्ही बघा, इतर गोष्ट काय आपल्या कोणाच्या हातात, वयानुसार दुसरे काही प्रश्नही निर्माण होतात, विवाहाचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा काही UPSC केलेली मित्रमंडळी भेटतात, 5-6 वर्ष, काही काही जण मला तर आश्चर्य वाटतं, एक मध्ये एक मित्र भेटले, त्यांनी 6 मेन्स आणि 4 इंटरव्ह्यू दिले होते UPSC. जो वयाचा फॅक्टर आहे ना, तो खूपच मॅटर. जसं जसं वय वाढत जातं, आई वडीलही म्हणतात ना, बाळा आता काहीतरी कर तू, ताई काहीतरी कर. वाढतं वय हा सर्वात जास्त खूपच महत्वाचा फॅक्टर आहे, जो की आपल्या हातात काहीच, तो एक टेन्शन निर्माण करण्यासाठी खूपच महत्वाचा फॅक्टर ठरतो. हे जे काही 5-6 फॅक्टर मला वाटले की मी तुमच्याशी बोलावं की टेन्शन का निर्माण होते, किती वर्षाच्या आसपास? 2 वर्षाच्या आसपास. या तिसरे, या शेवटच्या 5व्या याच्यावरचं उत्तर काय आहे, वाढत्या वयाच्या याच्यावरचं? एक सोपं उत्तर आहे, मी बोललो परत सांगतो पुरवणो. एक, तुम्ही माझे विद्यार्थी आहेत, तुमच्या कुटुंबातला एक वरिष्ठ सदस्य म्हणून मी सांगतो, अभ्यासासाठी मिळणारा मिनिटनं मिनिट अभ्यासासाठी वापरा. जेव्हा अभ्यास पूर्ण होईल तेव्हा सगळ्या परीक्षा द्या, तिथं तुमचा हा फॅक्टर क्लोज केला जाऊ शकतो. कुठंतरी नोकरी लागली, परत तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नासाठी तुम्ही परत प्रयत्न करा. माझे अनेक असे विद्यार्थी मित्र आहेत जे कुठं तलाठी होते, कुठं पोस्टल असिस्टंट होते, नंतर ते डेप्युटी कलेक्टर DYSP झाले, बरोबर. पण तो जो 5वा फॅक्टर होता ना वाढत्या वयाचा, तो मात्र खूपच महत्वाचा रोल प्ले करतो. फ्रेंड्स, सहज तुमच्या मनातलं काहीतरी बोलावं म्हणून आपण हा भाग घेतला. तुम्हाला आणखीनही जरी काही वाटलं ना की बाबा हे एक सुद्धा काही घटक आहे, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या नक्की टाका. इवन आपल्या हे आपण जे इनिशिएटिव्ह सुरू केलं आहे की तुमच्याशी आठवड्याला महिन्यामध्ये मी 5-6 वेळेस बोलावं, यासाठी आणखीन काही टॉपिक सुचवा. नाही बोला म्हणजे प्रश्न सुटतील, है ना. सगळे टॉपिक वगैरे सुचवा खाली तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. बघूया कसं कसं हलकं करता येते या सगळ्या गोष्टी, है ना. बोललं तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. चला, एक महत्त्वाचा टॉपिक तुमच्यापैकीच एका जणानं सुचवलं होतं म्हणून आपण घेतला, राईट. अभ्यास नक्की करा. आजच्या याचं एक शेवटचं वाक्य परत एकदा सांग. कोणतं? अभ्यासासाठी मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरा. विश यू ऑल द बेस्ट.